ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। जय भीम मित्रांनो, मी राहुल कुमार, संयोजक बहुजन संघटक। आपले सर्वांचं आज या बहुजन संघटकच्या शो मध्ये स्वागत करीत आहे। आजच्या शोचं नाव आहे यशस्विता, अ स्पेशल टॉक शो विथ यूथ आयकॉन, अर्थात प्रियंका उबारे यांच्याशी आज ज्या यूथ आयकॉन आहेत त्यांच्याशी आज आपली भेट होणार आहे। मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो। प्रियंका ज्या अभिनेत्री आहेत, अनेक सिरियल मधून, अनेक चित्रपटांमधून त्यांनी काम केलेलं आहे आणि एकूणच फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगानं त्यांचं एक महत्त्वाचं रोल या संपूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये, एकूणच आंबेडकरी चित्रपट सृष्टीमध्ये राहील असा एकूण रोख आहे आणि म्हणून त्यांची मुलाखत आज फार महत्त्वाची आहे। खरं तर प्रियंका यांची ओळख खऱ्या अर्थानं जी आम्हाला झाली ती रमाईच्या निमित्ताने। आज रमाई आणि माई जयंती विशेष आहे। रमाई ह्या संपूर्ण आंबेडकरी चळवळीमध्ये जे जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये रमाईचं किती महत्व आहे याची जाणीव या सर्व लोकांना आहे आणि हीच रमाई अनेक वेळा लोकांनी मांडण्याचा प्रयत्न केला, एकपात्री प्रयोगातून मांडण्याचा प्रयत्न केला। अनेक ठिकाणी रमाईवर व्याख्यान झालेली आहेत, लिखाणातून मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु साचेबद्ध पद्धतीने एकूणच रमाई संपूर्ण लोकांसमोर आली आणि पहिल्यांदा एक प्रकारे प्रियंका उबारे यांनी रमाई ही धाडसी वृत्तीने मांडली। रमाई सतत आपल्याकडे आपण बघितलं तर ती एक म्हणजे खूप बिचारी आहे किंवा खूप कष्ट करत आहे, सतत काम करत आहे, अशा पद्धतीने ती मांडल्या जाते। परंतु रमाई ही एकूणच या आंबेडकरी चळवळीमध्ये एक धाडसी व्यक्तिमत्व होतं, रमाई एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं। अशा पद्धतीनं रमाईचं व्यक्तिमत्व मांडण्याचा प्रयत्न कुणीही केलेला दिसत नाही आणि म्हणून या चित्रपट सृष्टीच्या निमित्ताने पहिल्यांदा प्रियंका यांनी हा प्रयोग केला आणि प्रियंकांनी रमाई ही चित्रपटांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तर मी जाणून घेतो की रमाई त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये कशी मांडली आणि एकूणच चित्रपट सृष्टीच्या निमित्ताने रमाई मांडण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला त्याचा अनुभव कसा होता, रमाईचा प्रयोग काय आहे हा आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं। नक्कीच, सर्वप्रथम बहुजन संघटनेचे मी मनापासून आभार मानते आणि राहुल सरांचेही मी मनापासून आभार मानते सर, की तुम्ही मला आज माझे विचार समाजासमोर मांडण्याची जी संधी दिली ती माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे। कारण आजपर्यंत रमाईचं जे मी काम करत आहे तर ते प्रायमरी लेवलला ग्रामीण भागामध्ये किंवा छोट्या मोठ्या खेड्यापाड्यांमध्ये माझे रमाईचे प्रयोग सुरू असतात आणि आज तुमच्या माध्यमातून मी वैचारिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, माझे विचार मला मांडण्याची संधी मिळत आहे आणि बोधिले मॅडमचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते की त्यांनी माझा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला। तर सर्व रसिक प्रेक्षकांना माझा सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। आज आपण रमाई विशेष मध्ये बोलणार आहोत। आज रमाई विषयी मी दोन शब्द तुमच्याशी बोलणार आहे की मी रमाई हा जो चित्रपट मी बनवला तो चित्रपट बनवण्यामागचं खूप मोठं कारण आहे। माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाट्यशास्त्र विभागामध्ये विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालं ऍक्टिंगमध्ये आणि ऍक्टिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या वाट्याला बऱ्याचदा ऐतिहासिक भूमिका साकारण्याची मला संधी मिळत होती। माझी जाऊंची भूमिका साकारली, सावित्रीमाईंची भूमिका साकारली आणि रमाईंची सुद्धा भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली। माता रमाईंवरती जेव्हा नाटक सादरीकरण करायचं होतं त्यावेळी मी अनेक पुस्तकांचा संग्रह एकत्र घेतला आणि पुस्तकं वाचले। त्या पुस्तकामध्ये मला रमाईंचं जीवनचरित्र वाचायला मिळालं। तर मी ज्याही वेळी रमाईंचं पुस्तक वाचायचे ना
तर प्रत्येक वेळी मनामध्ये खूप रमाईंच सगळं ऐकल्यानंतर एक दुःख वेदना कशा सहन केल्या असतील, किती दुःख होतं रमाईला हे मी पाहत होते. खूप पुस्तकं वाचले, रमाईंवरती गाणे ऐकले, पण मला प्रत्येक वेळी एकच गोष्ट माझ्या मनामध्ये सलत होती की रमाई रमाईला फक्त रडतानाच का दाखवतात. म्हणजे रमाईची जी हिम्मत आहे, जी म्हणजे आज जरी गंगाधराचा मृत्यू झाला तर ज्या हिमतीनं रमाई पुन्हा त्या दुःखातून स्वतःला तावरायच्या आणि बाबासाहेबांना एक प्रेरणा द्यायच्या, हिम्मत द्यायच्या, ताकद द्यायच्या की साहेब तुम्ही नका काळजी करू, मी सगळं सांभाळते, या दुःखातून त्या स्वतः कशा सावरल्या असतील. आणि मग त्यांची जी ही हिम्मत आहे, ही हिम्मत का कोणी कोणत्या लेखकाने एखाद्या पुस्तकातून मांडली नाही, किंवा का एखाद्या गायकाने एखाद्या त्याच्या गाण्यामधून गायलेली नाही, फक्त फाटक्या उलगड्यातली रमाई समाजासमोर प्रेझेंट करण्यात आली, पण रमाईची हिम्मत, ताकद, धाडस हे का नाही दाखवलं. मग मला असं वाटायला लागलं की मला काहीतरी करायला पाहिजे, मला समाजासमोर धाडसी रमाई घेऊन येण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. पण मी विद्यार्थी दशेमध्ये असल्यामुळे मी ज्या ज्या गोष्टीचा विचार करत होते ती गोष्ट मी करू शकत नव्हते, कारण मला त्या क्षणाला असं वाटलं की रमाईंवरती चित्रपट झाला पाहिजे. पण रमाईंवरती जो चित्रपट मी निर्मित करणार आहे तर तो चित्रपट समाजाला रडणाऱ्या रमाई नाही तर हिम्मतवाल्या रमाई दाखवणारा हा चित्रपट असावा अशी माझी एक इच्छा होती. हा चित्रपट मला करायचा. आता चित्रपट करायचा म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब येते की आर्थिक दृष्ट्या. आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम असल्याशिवाय कुठलाही उपक्रम आपण राबवू शकत नाही किंवा कुठलीही गोष्ट आपण पुढे घेऊन जाऊ शकत नाही. मग रमाई सादरीकरण करायचंय, चित्रपट बनवायचा आहे, पैसे तर नाहीयेत, विद्यार्थी दशेमध्ये पैसे कुठून येणार आहेत एवढे सगळे. मग ही जी संकल्पना होती ती काही दिवस डोक्यातच ठेवली आणि त्याच्यावर मी काम करत होते. काम करत असताना लिखाणाचं काम चालू होतं, वाचन बऱ्याचदा चालू होतं आणि एका पॉइंटला मुंबईतला माझा करिअरही सुरू होतं. मुंबईतले जे सिनेमे केले किंवा चित्रपट मालिका वगैरे केल्या त्यातनं मग डिसिजन घेतला. हॅलो, एकूणच प्रियंका मी तुम्हाला इथे थांबवतो थोडंसं. आपण रमाईकडे वळताना आता तुम्ही मुंबईचा विषय घेतला, म्हणजे अर्थात तुम्ही एक एस्टॅब्लिश अभिनेत्री होता, एस्टॅब्लिश होता, अनेक नाटकांमध्ये काम करत होता, मालिकांमध्ये काम करत होता आणि काही चित्रपट सुद्धा तुमच्याकडे होते. अशा परिस्थितीमध्ये ती कोणते कोणते चित्रपट तुमच्याकडे होते, काय कोणत्या मालिका होता, काय प्रोजेक्ट तुमच्याकडे होते याच्याबद्दल सांगा, मग आपण हळूहळू रमाईकडे वळूयात. मी सगळ्यात पहिला जो सिनेमा केला त्या चित्रपटाचं नाव आहे बाबो. या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे, भारत गणेश पुरे, नागेश भोसले, किशोर कदम असे दिग्गज अभिनेते आहेत, त्यांच्यासोबत मी काम केलं. त्यानंतर मला प्रेमवारी नावाच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटामध्येही जे पार्श्वगायक आहेत सोनू निगम सारख्या गायकांनी या चित्रपटाची गाणी गायलेली आहेत, तोही चित्रपट माझा 8 फेब्रुवारीला सॉरी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 2017 मध्ये प्रदर्शित झाला. माझा एकूण हा प्रवास चालू होता आणि माझं ऑडिशनही चालू होते. तर मी साताऱ्यामध्ये एका सिरियलचं ऑडिशन दिलं होतं, त्यावेळी साता जन्माच्या गाठी म्हणून स्टार प्रवाहावर एक मालिका सुरू असायची, तर त्याचं ऑडिशन होतं आणि एका ग्रामीण भागातील मुलीची भूमिका साकारण्याची मला त्या सिरियलमध्ये संधी मिळाली आणि माझं कंटिन्युटी कॅरेक्टर होतं. मी रोज संध्याकाळी 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला साता जन्माच्या गाठी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. असा माझा एकंदरीत प्रवास सुरू होता. अनेक शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा मी काम केलं, भरड असेल किंवा माझं स्वतःचं सुद्धा प्रोडक्शन मी नंतर स्थापन केलं, त्याच्याबद्दल आपण बोलूयातच. तर हे दोन सिनेमे संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाले आणि एक सिरियल स्टार प्रवाह वाहिनीवर. मग छोट्या मोठ्या ज्या काही भूमिका असतात की म्हणजे 2-3 दिवसाचे कॅरेक्टर असतील, तसं माझ्या नवऱ्याची बायको, तू माझा सांगा ती, असे बरेचसे ज्या मालिका सुरू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी काम केलं सुरुवातीला. रमाई कशी काय सुचली आणि तुम्ही तिकडे कसा काय वळलात?
रमाई ऍक्च्युअली मी जेव्हा सर कॉलेजमध्ये होते, समजा माझं नाट्यशास्त्र विभागामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालं ऍक्टिंग मध्ये, आणि त्यावेळेस मला जेव्हा अभिनय शिकण्याची माझी जी प्रोसेस चालू होती त्यावेळेसच मला रमाईची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. माझी जाऊंची सावित्रीमाईंची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली होती. त्यावेळेस मग मला भूमिका साकारायची म्हटल्यानंतर मग मी काय करायचे की पुस्तक आणायचे की माझा जो अभिनय आहे तो लोकांना जिवंत वाटला पाहिजे, मला ती भूमिका साकारायची. मग त्यांचा स्वभाव, त्यांचं चरित्र, त्यांनी काय काम केलंय हे सगळं पाहण्यासाठी मी पुस्तकं वाचत होते. आणि मग त्यातनं मला हळूहळू ह्या गोष्टी सुचत गेल्या आणि रमाई जेव्हा वाचल्या त्याच क्षणी माझ्या डोक्यामध्ये तेव्हाही ती संकल्पना होती की मला रमाईवर काहीतरी करायचं. पण त्यावेळेस मी एवढी सक्षम नव्हते ज्या म्हणजे चित्रपट बनवणे किंवा त्यातलं काही माहिती नव्हतं. मग अनुभव घेतला, चित्रपटात कामं केली, चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या, सहाय्य दिग्दर्शक म्हणून काम केलं आणि मग ह्या प्रोसेस कडे मी नंतर वळाले. ओके तर मला एकूणच आता हे समजून घ्यायचं आहे की एक मुलगी परभणीतून येते, मुंबईत जाते, स्वतःचा करिअर करते, अभिनेत्री म्हणून एस्टॅब्लिश होण्याचा प्रयत्न करते आणि नुसतंच त्या मुंबईच्या रहाड गाडग्यात अडकून न पडता स्वतःच्या काही इच्छा आहेत, स्वतःचं काही क्रिएशन आहे, स्वतःचं काही इनोव्हेशन आहे हे समाजापुढे आलं पाहिजे यासाठी काम करते. तर त्या एका त्या प्रियंकाचा मला प्रवास जाणून घ्यायचा आहे. जी लहानशी प्रियंका आहे, जी शाळेत शिकत होती, जी कॉलेजमध्ये औरंगाबादला शिकली आणि मग पुढे ती मुंबईचा प्रवास करते, हा प्रवास काय होता? हा प्रवास म्हणजे खूप संघर्षमय माझा असा हा प्रवास आहे. म्हणजे बघायला गेलं तर परभणी बऱ्यापैकी डेव्हलप आहे, पण परभणीतही माझं एक छोटंसं गाव आहे बलसा, त्या गावची मी आहे बलशाची. आणि लहानपणापासून मला चित्रपटात काम करण्याची आवड खूप होती, पण अभिनेत्री आणि हिरोईन बनायचंय पण हिरोईन बनण्यासाठी नेमकं काय करतात हेच मला माहिती नव्हतं. म्हणजे एका छोट्याशा गावामध्ये जर आपण विचार केला तर पिक्चर मध्ये जाण्यासाठी काय करायचं, हिरोईन कुठे असते, हिरो कुठे असतात, मग ते त्यांच्यामध्ये जाऊन काम करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं हे काहीच मला माहिती नव्हतं. पण फक्त एवढं होतं की मला हिरोईन बनायचं, बस एवढी माझी इच्छा होती की मला माझी कला समाजासमोर प्रेझेंट करायची, पण सांगणारं कुणीही नव्हतं. आणि मग वडिलांना एका जणांनी सांगितलं की तुमची मुलगी इतका छान डान्स करते किंवा ऍक्टिंग करते बाबा, इथे 14 एप्रिलच्या काही स्पर्धा असायच्या ऍक्टिंग डान्सचे वगैरे, तर मी त्याच्या बऱ्यापैकी नाटक करायची, डान्स करायची. तर मग त्याच्यामध्ये माझे गुण आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना दिसायचे. आणि वडिलांना कोणीतरी सांगितलं की तुमच्या मुलीला तुम्ही औरंगाबादच्या नाट्यशास्त्र विभागामध्ये ऍडमिशन करून द्या, म्हणजे जेणेकरून तिला अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठीचं मार्गदर्शन मिळेल. पण तिथे जाण्याच्याही इथे एक प्रश्न विचारायचा आहे की मुळात एक मुलगी म्हणून अभिनय क्षेत्र मध्ये काम करणं रुचलं का त्यावेळी तुमच्या आई वडिलांना म्हणा किंवा एकूणच त्या परिस्थितीला? सर मुळात माझ्या भावांना ही गोष्ट आवडतच नव्हती की मी चित्रपटामध्ये काम करावं, म्हणून आणि प्रश्न मी बरीच वर्ष माझे दोन्ही भाऊ माझ्याशी बोलत नव्हते, कारण की त्यांना मी चित्रपटामध्ये काम करणं ही संकल्पनाच मुळात पटली नव्हती. त्यांना असं होतं की मुलगी वयात आली, लग्न करून द्या, तिचा तिचा संसार, तिचं तिचं घर, तिच्या काय आवडी निवडी आहेत, ती तिचे मुलं बाळ झाल्यानंतर त्या तिच्या आवडी निवडी जोपासेल. ही जी एकंदरीत एक मुलीची जी संकल्पना आहे की वयात आली की लग्न करून द्या, ही संकल्पना होती. आणि ती संकल्पना, त्याच संकल्पनेतून माझ्या आयुष्यातही एक अशी घटना घडलेली आहे की ज्या घटनेचा मी विरोध करून आज मी तुमच्या समोर एक अभिनेत्री म्हणून उभी आहे. क्या बात आहे, अगदी अगदीच आई हा संघर्ष आहे खरा अर्थ तर खूप. म्हणजे ऍक्च्युली ग्रामीण भागामध्ये काय असतं की मुलगी 12वी झाली की लगेच तिचं लग्न करून द्या. हा प्रश्न फार महत्वाचा आहे कारण ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला असतील, म्हणजे मुळातच आपण बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी म्हणतो, स्वतःला आंबेडकरवादी म्हणतो किंवा बाबासाहेब हे आमचे आदर्श आहेत म्हणतो, आणि मग असं असताना मग एखाद्या एखाद्या महिलेला किंवा एखाद्या मुलीला किंवा आपल्या बहिणीला मुलीला मग तिने किंवा बायकोला सुद्धा मग तिने तिच्यावर बंधनं लादून तिने असंच करावं किंवा पारंपरिक ज्या रूढी परंपरा आहे तसंच तिने वागावं, अशा प्रकारचा एखादा फोर्स किंवा एक ती सामाजिक परिस्थिती तशी असते आणि त्यातून ते बाहेर पडणं फार महत्वाचं असतं. मग हे पडत असताना
तुम्ही काय निर्धार केला होता? माझा एक निश्चय होताच, ठरवलेलाच होता लहानपणापासून की मला मला माझे जे काही विचार आहेत किंवा मला माझी जी कला आहे, कारण लहानपणापासून मला ना मी भाजीवाली झाले होते. एक एक एक, एक आठवण मी नक्की सांगेल की मला झाशीची नक्की राणी नक्की करण्याची संधी मिळाली होती. तर त्यावेळी मला एक डायलॉग दिला होता, खूप लहान असेल मी त्या काळ, म्हणजे एक मला वाटते चौथीला वगैरे असेल, तर मैं मेरी जान दूंगी मगर झांसी कभी नहीं दूंगी, हा माझा डायलॉग होता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये. तर तो डायलॉग मी बोलायला गेले होते प्रेक्षकांच्या समोर, आणि तिथून जी मला कौतुकाची थाप मिळाली ना, की तेव्हा मला असं वाटू लागलं की हे परत केलं पाहिजे. म्हणजे हे केल्यानंतर जी शाबासकी आहे किंवा हे जे बोलल्यानंतर मला जे लोक छान 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 वगैरे असं बोलायचे ना, त्यासाठी असं पुन्हा काहीतरी मी केलं पाहिजे. तर ते ऍक्टिंग वगैरे काय हे तर तेव्हा कळत नव्हतं, पण असंच काहीतरी झालं पाहिजे की जेणेकरून मला लोकांनी असं म्हणलं पाहिजे की तू खूप छान काहीतरी करतेस, ही एक आवड होती मनामध्ये. आणि तिथूनच ती गोष्ट पुढे 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 मी त्याला थोडीशी वाव देत गेले त्या गोष्टीला. प्रियंका यांचं हे धाडसी पण आहे ना, मी तुम्हाला प्रेक्षकांसाठी मी तुम्हाला दाखवतो या एका आठवणीच्या निमित्ताने की प्रियंका किती धाडसी आहेत आणि त्या किती धाडसानं आपले विचार मांडतात. ज्या बापामुळे करिअर बनवण्याच्या लायकीचे झाले ना, त्या बापाला विसरून कधीच करिअर करायचं. सर्वांनी हा व्हिडिओ बघितला असेल की त्यांचा जो धाडसीपणा आहे, जो रमाईचा धाडसीपणा आपण मांडण्याचा प्रयत्न करतो, तो धाडसीपणा त्यांच्यामध्ये पण आहे. की त्यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये किंवा तिथे सांगितलं की ज्या बापाला तो डायलॉग आम्हाला ऐकायला पुन्हा एकदा आवडेल. ज्या बापामुळे करिअर बनवण्याच्या लायकीचे झाले, त्या बापाला विसरून करिअर कधीच करायचं. हा तुमच्या चित्रपटातला डायलॉग होता की हा तुमच्या मनातला डायलॉग होता? हा माझ्या मनातला डायलॉग आहे. आणि हा डायलॉग डायलॉग म्हणण्यापेक्षा हे माझे विचार आहेत आणि हे विचार सोबत घेऊनच मी जगते. मला हाच हेच समजून घ्यायचं होतं की हा कोणताही डायलॉग नाही आहे, हा कोणताही चित्रपटातला स्क्रिप्टेड फॉर्मॅट नाही आहे. मुळातच हे जे आहे हे आम्हाला ज्या बापामुळे आम्ही बनलो त्याच्याविषयीचा आदर आहे, त्या भावना आहेत आणि त्या उत्स्फूर्तपणे या सगळ्या लोकांसमोर आलेल्या आहेत. प्रियंका तुमचं पुन्हा या व्हिडिओ हा ज्यांनी ज्यांनी बघितला आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला बघितलं त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की प्रियंकांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी इतकं चांगलं हे काम करत आहेत. आपण पुढे जाऊयात, जो तुमचा मगाचा जो बोलणं चालू होतं त्याला पुढे नेऊयात की रमाई कशी पुढे आली. हा तर फक्त काय व्हायचं ना की रमाई मला लोक प्रेक्षक जेव्हा भेटायचे ना नाटक झाल्यानंतर की फक्त रडायचेच लोक, मग मला असं वाटायचं की रमाई म्हटल्यानंतर रडू नाही आलं पाहिजे, रमाई म्हटल्यानंतर एक हिंमत आली पाहिजे, एक ताकद आली पाहिजे, एक प्रेरणा मिळाली पाहिजे. रमाई हा रमाई म्हटल्यानंतर खचून नाहीच जायचं, कितीही संकट आले तर त्या संकटाला धैर्याने पुढे जाणं, ही माझी आई आहे, ही रमाई आहे, तर ही रमाई कशी मी लोकांना सांगू, मला तेच कळत नव्हतं की मी आता काय करू की ह्यांनी नाही रडायला पाहिजे. हे माझ्या सततच डोक्यात चालू असायचं की काहीतरी केलं पाहिजे रमाईंच्या बाबतीत. म्हणजे हे अगदी म्हणजे खूपच छान वाटलं मला की रमाई जी आमची आई आहे, मग तिचं कर्तृत्व ऐकल्यानंतर नुसतं रडत बसायचं, काही करायचं नाही. ह्याच्यापेक्षा रमाई ऐकल्यानंतर हिंमत आली पाहिजे, कितीही संकट येऊ दे, लढायचं, रडायचं नाही, लढायचं. ही जी भावना आहे ही पूर्ण रमाईचं आपल्याला कर्तृत्व दिसतं आणि तेच त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मग रमाई एकूणच तुमच्या मनामध्ये आली आणि तुम्ही हे मांडण्याचा प्रयत्न केला. आता मला ऐकायला आवडेल की मग रमाईची सुरुवात कशी झाली. रमाई करण्याचा निर्णय तर घेतला होता, पण आता नाटक करायचं की चित्रपट याच्यावर मी विचार करत होते. मग आता नाटक करायचं म्हटलं तर मग परत सगळं टीम असेल, बॅकस्टेजचे कलाकार असतील, लाईट, परत म्युझिक आणि नेपथ्यासाठी कलाकार, मग हे सगळं जे ओव्हरऑल टीम होती, तर मग ह्या सगळ्यांना एकत्र आणणं, मग कुणीतरी वेळेवरती निघून जायचं, कुणीतरी प्रॅक्टिसला वेळेवर येत नव्हतं, बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत घडल्या. मग असं वाटलं की कोणावरही डिपेंड नाही राहायचं, रमाई जेव्हा मांडायच्यात ना तर कोणामुळे माझं नाटक कधी थांबलं नाही पाहिजे. म्हणजे नाटकाचं कसं असतं ना की एखादा जरी कलाकार वेळेवर तिथे उपस्थित नसेल तर तुमचं नाटकच थांबून जातं. मग फार विचार केल्यानंतर निर्णय घेतला की मग चित्रपट बनवायचा. बरं, माझा चित्रपट बनवायचा निर्णय घेतला
पण आता चित्रपट बनवण्यासाठीचा जो लागणारा खर्च होता तिकडे मुद्दा येतो की आता चित्रपट बनवण्यासाठी जो खर्च आहे तो कुठून येणार, पैसे कोण लावणार? चित्रपट बनवायचा म्हटल्यानंतर किमान शॉर्ट फिल्म जरी असेल तर किमान तुम्हाला जर प्रोफेशनली शूट करायचं असेल तर एक 4 ते 5 लाख रुपयाचा खर्च तुमचा कुठेच गेला नाही. कारण की कॅमेरा, लाईट, आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्ट, सेट असेल, परत तुमची ड्रेसिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी. मग आता करायचं काय? मी बोलले की चला मग आपण काय करूया, काही लोकांना भेटूया की जे लोक समाजामध्ये चांगलं काम करत आहेत, बाबासाहेबांमुळे काही लोक आज खूप चांगल्या पदावर आहेत, तर त्यांच्याशी जाऊन का आपण चर्चा करू नये की रमाई धाडसी आहेत आणि आपण रमाई धाडसी रमाईवर चित्रपट करूया. मग मी म्हणजे खूप लोकांना भेटले, मला कोणाची नावं नाही घ्यायचे. मी त्यांना बोलले की साहेब रमाई खूप धाडसी आहेत, हिंमतवाल्या आहेत आणि मला असं वाटतं की धाडसी रमाईवर पिक्चर आला पाहिजे. तर अनेकांनी आश्वासनं दिली की करूयात ना, मग बघूयात ना, मग काय मी फाईल वगैरे बनवलेली. बऱ्याच लोकांनी निग्लेक्ट केलं किंवा मला तो जो प्रतिसाद अपेक्षित होता समाजाकडनं की जे आज लोक खूप पैसे कमवतात, म्हणजे मला ते कितीही कमव मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, पण रमाईसाठी त्यांनी थोडेफार पैसे इन्व्हेस्ट करावे अशी माझी फक्त तळमळ होती. कारण माझ्याकडे नव्हते, माझ्याकडे जर पैसे असते ना तर मी तर आतापर्यंत लावतच आले आणि इथून पुढेही लावल, कारण मला माहितीये रमाईने आपल्यासाठी काय केलेलं आहे. तर हा एकंदरीत अनुभव होता आणि रमाईसाठी कोणीही निर्माता रेडी नव्हता चित्रपटाला पैसे लावण्यासाठी. पण माझ्या मनात इच्छा होती की रमाई मला करायच्याच आहे, मला काहीही माहित नाही. मग आईला बोलले, बहिणीला सांगितलं की मला रमाईंवरती पिक्चर करायचं. आई म्हणली तू तुला करायचंय म्हणे तर तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आईचा खूप चांगला प्रतिसाद होता, बहिणीचा होता. मग आता बाकी सगळी ओव्हरऑल टीम जी होती, कॅमेरामॅन असेल, डिरेक्टर असेल, त्याचा जे काय ड्रेसिंग असतील, मेकअप आर्टिस्ट असतील, आर्ट डिरेक्टर असतील, यांच्याशी संवाद साधायचा. पण मग पैसे नव्हते, मग मी काय केलं की माझ्या 4 मित्रांना बोलले. मी प्रकाश माझा जो बेस्ट फ्रेंड आहे मी त्याला फोन केला, म्हटलं प्रकाश मला रमाईवर पिक्चर करायचा आहे पण माझ्याकडे एकही रुपया नाही, तू मला काय मदत करू शकतो? तो बोलला प्रियंका मी ऍज अ फॅशन फोटोग्राफर आहे पण मला तुझी मदत करायची, पण मी काय मदत करू तू सांग. मी म्हटलं तुला चित्रपटाचं शूटिंग करायचं. तू म्हणला अगं पण मी फॅशन फोटो मी फोटो काढतो, मला ऍज अ डीओपी म्हणून तू नको उभं करू. म्हटलं मला काही माहिती नाही, तुला यावंच लागणार. मग मी त्याला बोलवलं, परभणीमध्ये तो स्वतःचा चांगला जॉब सोडला आणि तो इथे आला, माझी जी टीम आहे. त्याच्यानंतर मी राजेश कांबळे सरांना भेटले, त्याच्यानंतर मी सुरेश प्रधान सरांना भेटले, भंडारी सरांना, एकत्र केली सगळी माणसं जी एका विचारांची बाबासाहेबांना मानणारी माणसं होती आणि मध्यमवर्गीय घरातली सगळे. पण ठरवलं रमाई करायचं आणि मग जवळ काहीही नसताना लिखाण पूर्ण झालं. आता मुद्दा आला कॅमेरा. कॅमेरामॅनचा एका दिवसाचा किमान 3,000 रुपये खर्च, शूटिंग करायचं म्हणलं तर किमान एक महिन्याचा 3,000 रुपये रोज म्हणलं तर कॅमेरामॅनचा किती खर्च होतो? जर हा ओव्हरऑल विचार केला करायला गेला तर 90,000 रुपये तर कॅमेऱ्याला जाणार. मग मी असा विचार केला, आई मला पैसे दे, मला बाकी काय माहित नाही, मला तू 5,000 तरी दे, 10,000 तरी दे. बहिणीकडून 5,000 घेतले, आईकडून 5,000 घेतले, प्रकाश जो डीओपी म्हणून आला होता त्याच्याकडून 10,000 रुपये घेतले, जे सोबतचे होते त्यांच्याकडून 2,000-2,000 रुपये घेतले आणि मी ओव्हरऑल 20,000 रुपये एकत्र केले आणि डिसिजन घेतला. आता कॅमेरामॅन आणायला कॅमेरा आणायला तर पैसे नाहीयेत, मग काय करायचं? गेले मी डायरेक्टली इथे एक सुमती म्हणून आमच्याकडे दुकान आहे कॅमेरावाल्याचं, त्याला म्हटलं मला कॅमेरा विकत घ्यायचा आहे. कितीचा आहे तो म्हणे कमीत कमी 65,000 कॅमेरा, कॅनन 200D तुम्हाला घ्यावा लागणार. पैसे नाही, म्हणलं मग माझा बजाजचा फायनान्स करा आणि मला हा कॅमेरा तुम्ही 4 दिवसामध्ये तुम्ही अवेलेबल करून द्या. त्या व्यक्तीने 20,000 रुपये डाऊन पेमेंट आणि मी कॅमेरा उचलला आणि त्याच्यानंतर डे नाईट फक्त तो कॅमेरा. या चित्रपटाला कुठलाही डिरेक्टर नाहीये, या चित्रपटाला कुठलाही निर्माता नाहीये, मी रमाईला, मी रमाई चित्रपटाला कुठलाही दिग्गज अभिनेता नाहीये आणि या मी रमाई चित्रपटाला कुठलेही आर्ट डिरेक्टर नाही आहेत. ह्या चित्रपटाचं जे काही निर्मिती झालेली आहे ती मी माझ्या एकंदरीत चित्रपट क्षेत्रातला अनुभव आणि त्या अनुभवाच्या बळावर मी रमाई हा चित्रपट मी शूट केला. आणि शूटिंग करत असताना बाबासाहेबांना ह्या चित्रपटामध्ये घ्यायचं होतं आणि मग असं ठरलं की बाबासाहेबांची भूमिका कोण करणार. मग मी फोन लावला 1-2 जणांना की तुम्हाला रोल करायचं. मग प्रोफेशनली आता प्रत्येक लोक काम करतात तर त्यांचं मानधन असतं 3,000-4,000 जे काही मानधन असेल. मग त्यांचा मुद्दा तिथेच परत की मला 3,000 रुपये पर डे लागणार, माझं मग तुम्हाला राहायला हॉटेलची व्यवस्था करावी लागणार, माझं 2 वेळेचं जेवण करावं लागणार व्यवस्था. अरे मग मी फक्त बोलून बघितलं की मला माझ्याकडे काही नाहीये, मला रमाई करायची, पण कोणीच मदतीचा हात देत नव्हतं. पण ही 5 माणसं जी माझी होती ती माझ्या सोबत होती. मग ठरलं की रमाई कशावरही डिपेंड राहणार नाही, मी ही रमाईची लेक आहे आणि रमाई धाडसी होत्या. मग त्याच्यातून मी रमाईचा आदर्श घेऊन त्याच्यातून मार्ग काढला आणि एक पात्री संकल्पनेतून मी रमाई हा चित्रपट मी समाजासमोर घेऊन आला.
हे एक पात्री रमाई आम्ही नेहमी नाटकांमध्ये ऐकलेली आहे, म्हणजे अनेक एक पात्री नाटकांचे प्रयोग आपण बघितलेले आहेत. हा एक पात्री चित्रपटाचा प्रयोग काय आहे नेमका, म्हणजे कसा आहे, मला याच्याबद्दल जरा सांगा. हो नक्कीच. मी जी कथानक आहे, म्हणजे ओव्हरऑल मला तुम्ही मला मी सांगितलं की फायनान्शियली स्ट्रॉंग नसल्यामुळे मी हा चित्रपट करू शकले नव्हते. ज्या पद्धतीने मला करायचा होता, सगळे रामजी बाबा असतील, बाबासाहेब वगैरे, ते कॅरेक्टर मी घेऊ शकले नाही. मग मी काय केलं की ज्या घटना होत्या रमाईच्या आयुष्यातल्या, त्या सगळ्या घटना मी एका पेजवर लिहून घेतल्या. कुठल्या घटना कुठे शूट करायच्या त्याचं लोकेशन काढलं, आणि मग ज्या ज्या घटना जिथे जिथे घडतात तिथे तिथे मी जाऊन ते शूट केलं. माझं एक पात्रीमध्ये जसं एक पात्री नाटक आपण शूट करतो, म्हणजे की आता बाबासाहेब विदेशात गेलेले आहेत, मग बाबासाहेब रमाईंना पत्र लिहितात, तर रमाईंना पत्र येतं. तर मग मी काय केलं की रमाई घरात बसलेल्या आहेत, पत्र येतं, त्या पत्र हातात घेतात, आणि बाबासाहेबांचा व्हॉइस ओव्हर टाकला, रमा मी सुखरूप पोहोचलो, चिंता नसावी. म्हणजे तो भास निर्माण केला. तर मग अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये घटना काही मांडल्या की मग त्याच्यामध्ये मी एक बेस्टा आवाज असलेल्या व्यक्तीला बोलवला आणि म्हटलं की तुम्हाला बाबासाहेबांचं पत्र वाचायचंय. मग ते मग अशा पद्धतीने मी तोडगा काढत गेले आणि ते म्हणजे लोकांचा खूप छान आता प्रेम मिळतंय मी रमाईला. आणि बरेचसे प्रयोग अगदी कांशीराम साहेबांचं एक स्टेटमेंट आहे, म्हणजे वाक्य आहे ज्याच्यावर बरेच आम्ही काम करतो की रास्ते अगर मतलब मंजिले अगर सही हो तो रास्ते निकल आते हैं, नहीं तो हजारों बहाने निकल आते हैं. तर तुमचे रास्ते म्हणजे मंजिल बरोबर होती, मंजिले सही हो तो रास्ते निकल आते हैं, तर मंजिल तुम्ही ठरवली होती म्हणून तुम्ही रास्ते काढत गेलात, तुम्ही एक एक तुमचे मार्ग शोधत गेलात. आणि शेवटी या मी रमाई हा एक पात्र चित्रपट तुम्ही लोकांना लोकांसमोर ठेवला. पुढे काय पुढे काय या चित्रपटाचं, मग हे यापर्यंत तो चित्रपट पुढे आला, मग मग मला काय करायचं होतं, मला एकतर ऍक्च्युली मला रमाईवर मोठाच पिक्चर करायचा होता, पण मग मी असा विचार केला की मला 5 लाख रुपये खर्च देण्यासाठी हे कोणी निर्माता जर उभा राहत नसेल, माझं एवढं प्रोफाईल स्ट्रॉंग असूनही, तर मग मला तर रमाई जगाला दाखवायच्या, म्हणजे ओव्हरऑल इन वर्ल्ड, म्हणजे सगळ्या जगामध्ये मला कुठेतरी रमाईची ही प्रतिमा खोडायची आहे की रमाई म्हणलं तर रडायचं नाही, तर कुठलंही संकट आलं तर रमाई डोळ्यासमोर ठेवायचं. आणि हा चित्रपट धाडसी रमाईचा बनला पाहिजे, तोही मोठ्या लेवलचा, म्हणजे हा जो मी आता एक पात्री चित्रपट बनवला तर तो मी छोट्या कॅमेऱ्यावर शूट केलेला आहे, आणि हा जो चित्रपट आहे तो मी रिलीज नाही करू शकत, तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये रिलीज करायचं माझ्या डोक्यात आजही आत्ताही या क्षणालाही आहे की मला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये रिलीज करायचा आहे. आणि त्याला जो लागणारा जो ओव्हरऑल बजेट आहे ते सगळं मी काढून ठेवलेलं आहे, त्याचं फाईल वगैरे प्रॉपरली सगळं बनवलेलं आहे. मी आजही खूप लोकांना आता या क्षणाला मीटिंग करत असते, मला असं वाटतं कधीतरी कोणाला तरी असं वाटेल की प्रियंका उभायचं काम आणि धाडसी रमाई आल्या पाहिजे आणि कोणीतरी मला प्रोत्साहन देईल आणि ह्या चित्रपटाला निर्माता उभा राहील. पण मी त्यांच्यावरच डिपेंड नाही राहिले की कोणीतरी 50 लाख रुपये किंवा 1 CR इन्व्हेस्टमेंट करतील आणि चित्रपट उभा राहील, तर मी त्याच्यावरही ऑप्शन काढून ठेवलेला आहे की मी रमाई हा चित्रपट, जसं की आता तुम्ही कुठे एखादं आपला 14 एप्रिल असेल किंवा कुठलेही कार्यक्रम असतील, तर तुम्ही एखादा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करता की प्रबोधनाचे गाणे असतील किंवा मोठे मोठे सिंगर लोक येतात, तर त्यांच्या गाण्याला एक फीस आकारल्या जाते, तर त्याप्रमाणे मी तोडगा काढून ठेवलेला आहे की माझा रमाई मी बनवलेला आहे आणि ह्या रमाईला जिथे जिथे मला लोकांचा प्रतिसाद चांगला आहे तिथे मी ह्या रमाईचे शो करणार, आणि ह्या शो मधून मला जे लोक फीस देतील त्यांना मला मोठा रमाई पिक्चर पुढे समाजासमोर घेऊन यायचा, हे टार्गेट मी ठेवलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करेल की ही जी धाडसी मुलगी आहे आपल्या समाजातली, ही तुम्ही बघून घ्या, ही पुढे खूप चांगलं काम करत आहे आणि करणार आहे. हिचं भविष्य आजच आपल्याला दिसत आहे की इतक्या संकटातून एक एक मार्ग शोधत काढला. कलाकाराला पैसे द्यायला पैसे नाही तर ठीक आहे आपण एक पात्री करूयात, म्हणजे ह्या हा जो प्रयोग आहे अफलातून प्रयोग आहे, माइलस्टोन प्रयोग आहे, आणि असे प्रयोग हे फक्त आणि फक्त एखाद्या इनोव्हेटिव्ह माइंड मधून होऊ शकतात. आणि ज्याची मिशन आणि ज्याचं व्हिजन आणि ज्याचं टार्गेट पक्क आहे, गोल पक्क आहे, तोच माणूस हे करू शकतो. आणि या मुलीचं ह्या ज्या आपली ही जी आपली बहीण आहे हिचं टार्गेट फिक्स आहे, आणि हिच्या टार्गेटला जर आपण हातभार लावलो नाही तर आपण काय म्हणू त्याला की पळकुटे भाऊ ठरू, आणि म्हणून आपण हिला मदत केली पाहिजे. एवढं मी आमच्या प्रेक्षकांना आवाहन करतो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो प्रेक्षकांना की त्यांनी जास्तीत जास्त रमाईचे प्रयोग आयोजित करा. प्रोजेक्टरवर आपण हे प्रयोग दाखवतो आणि त्यासाठी जे काही थोडी बहुत तुम्हाला या चित्र आणि प्रियंका ज्या आहेत त्या स्वतःसाठी हे पैसे मागत नाही आहेत,
पहिला मुद्दा समजून घ्यायला, हा पैसा जो आहे ते फक्त रमाई या चित्रपटासाठी ते मागत आहेत आणि ते पण फुकटात मागत नाही आहे, त्याचा शो तुम्हाला दाखवत आहेत. जसं आपण 100 रुपये तिकीट काढून एखादा पिक्चर बघायला जातो त्या तसंच काहीतरी त्या मागत आहेत, नक्की म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं काही मागत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी त्या पद्धतीनं त्यांना मदत करावी आणि त्यांचे शो आयोजित करावे. मदत करण्या म्हणण्यापेक्षा त्यांना हातभार लावा, शो त्यांचे आयोजित करावे, त्याच्यापेक्षा वेगळं त्या काही इथे अपेक्षित धरत नाही आहेत. तर हे झालं एकूणच रमाई चित्रपटाच्या म्हणजे वितरणा संदर्भामध्ये, दाखवण्याच्या संदर्भामध्ये. मग आता एकूणच तुम्ही रमाई ही मोठ्या पडद्यावर आली पाहिजे यासाठी तुमचा काय प्लान आहे? आता सध्या तरी मी जे तुम्हाला सांगितलं की मला रमाई दाखवायच्या होत्या, तर मी आता सध्या माझी जी प्रोफाईल आहे त्याच्यावरती मी बरेचसे व्हिडिओज वगैरे शेअर करते आणि त्या माध्यमातून सध्या आता रमाई जयंती आहे, 14 एप्रिल आहे. तर माझा असा प्लॅन आहे की ह्या 14 एप्रिलच्या दरम्यान किंवा माता रमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने जे लोक मोठे मोठे कार्यक्रम आयोजित करतात, तर त्यांनी जर हा कार्यक्रम आयोजित केला रमाईचा, तर निश्चितच रमाईच्या ह्या चित्रपटासाठी एक वेगळं मानधन येईल. आणि साईड बाय साईड मी माझे दुसरेही कामं चालूच आहेत, इतर लोकांसोबतही मीटिंग सुरू आहेत, पण मला नाही वाटत की कोणीतरी उभं राहील. मलाच हे करायचं आणि समाजातूनच करायचंय. आणि विशेष म्हणजे हा जो चित्रपट आहे, तर आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, तर त्या चित्रपटाचा कुणीतरी एक निर्माता असतो, की समजा सैराट असेल किंवा इतर चित्रपट बनवले, तर त्याचा एक कोणीतरी एका पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव असतं की ह्या माणसाने ह्या पिक्चरची निर्मिती केलेली आहे. पण मी रमाई हा जो चित्रपट आहे, तर हा चित्रपट या चित्रपटाचा निर्माता कुठलाही एक व्यक्ती नसून या चित्रपटा जेव्हा रिलीज होणार आहे त्या चित्रपटाचा निर्माता आंबेडकरी समाज असणार. म्हणजे ग्रेट, कुठल्याही एका एक जो जो माणूस या चित्रपटाला हातभार लावेल, जो जो माणूस या चित्रपटासाठी थोडं बहुत आपला खिशातला घामाचा कष्टाचा पैसा देईल, तो प्रत्येक आंबेडकरी समाजातील व्यक्ती, आंबेडकरी माणूस हा रमाई चित्रपटाचा निर्माता असेल, असं तुम्ही या ठिकाणी घोषित करता. ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. लोक आपलं क्रेडिट घेण्यासाठी खूप 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 म्हणजे काय काय करत नाहीत, आणि ह्या ही मुलगी तुम्हाला निर्माता बनवत आहे, इतकं मोठं तुमचं म्हणजे ती मोठं मन करत आहे. नक्कीच याचा आपण स्वीकार करायला पाहिजे समाजातील लोकांनी, आणि या चित्रपटाचं निर्माते पद सगळ्यांनी घ्यायला पाहिजे असं मी या ठिकाणी एक मित्र सर्वांना आवाहन करतो. मला रमाई चित्रपटातील आपण हे धाडसी 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 रमाई असं बरेचदा बोललो, काय प्रसंग आहेत जे धाडसी वाटले आणि जे तुम्ही निवडलेत? सगळ्यात पहिला प्रसंग तर तो आहे की आतापर्यंत जेवढे चित्रपट रमाईंवर बनले, तर प्रत्येक वेळी लोक दाखवतात की बाबासाहेब विदेशात जाताना रमाई रडतात. पण मी असं म्हणते की रमाई जर रडल्या असत्या ना तर बाबासाहेब तिथपर्यंत जाऊ शकले नसते. म्हणजे रमाईची हिंमत होती, पाठबळ होतं, पण प्रत्येक वेळी रमाई दाखवतात बाबासाहेब विदेशात आले, रमाई रडतात. माझ्या पिक्चरमध्ये रमाई जेव्हा बाबासाहेब विदेशात जातात, तर जी बाबासाहेबांची पेटी आहे त्या पेटीमध्ये रमाई स्वतः बाबासाहेबांची पुस्तकं भरतात आणि स्वतःच बोलतात की साहेब तुम्ही घराची नका चिंता करू, मी सगळं सांभाळते, तुम्ही फक्त शिका. आणि त्या स्वतः पेटी लॉक करतात आणि ती पेटीवर त्या हात ठेवतात. इथे माझा सीन संपतो, इथे रमाईचं धाडस दिसतं. त्याचबरोबर मला ते समजून घ्यायचं आहे की बाबासाहेब विदेशात शिकत असताना इकडे एक मुलगा वाढतो आणि त्याच गंगाधर, त्याचं ते काहीच सांगत नाही रमाई. आता ही एवढी किती कणखरबाई असेल, ही किती दुःख हिनं मनात पचवलं असेल, किती तिला वाटलं असेल की बाबासाहेब आल्यानंतर ज्यावेळेस विचारतील की माझा मुलगा कुठं आहे काय सांगायचं, म्हणजे एवढं धैर्य धाडस हे त्या बाईने त्या माईने ठेवलंय, रमाईने ठेवलंय, हे आपण हे का येत नाही चित्रपटांमध्ये किंवा हे का मांडलं जात नाही, मग हे तुम्ही कसं मांडलं तुमच्या चित्रपटात? हे का मांडलं जात नाही त्याला एक कारण आहे की आजपर्यंत तथागत गौतम बुद्धापासूनचा इतिहास जो आहे तो दाबल्याच आलेला, म्हणजे तो दडपल्याच गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांना ही गोष्ट माहितीये की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय आणि रमाईंनी आपल्यासाठी काय केलंय, त्या त्यागाची जाणीव ज्या व्यक्तीला आहे तीच व्यक्ती त्याच्यावर लिखाण करू शकते आणि तीच व्यक्ती त्याच्यावर चित्रपट बनवू शकते. आणि आतापर्यंत जे चित्रपट बनवले
त्यांना त्या गोष्टीचा कुठलाही गंध नव्हता, किंवा फक्त आपल्याला बाबासाहेबांचा चित्रपट बनवून करोडो रुपयाचा गल्ला भरायचा आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी चित्रपट बनवले आणि ते प्रदर्शित झालेही. आणि ज्यांच्या रक्तारक्तामध्ये बाबासाहेबांचे पूर्ण विचार आहेत, बाबासाहेब काय आहेत माहीत आहेत, जाणून घेतलेत, रमाई काय आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत, तेच लोक त्याच्यावर लिखाण करू शकतात आणि तेच लोक तो इतिहास जगासमोर घेऊन येऊ शकतात. आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्या समाजातील लोकांनी जास्त करून ह्या क्षेत्राकडे वळलेले नाहीये कोणी. रमाईच्या जीवनातील तुमच्या चित्रपटातील आलेले म्हणजे महत्वाचा आणखीन एखादा प्रसंग आम्हाला सांगा. हो निश्चितच मी सांगेल की माता रमा ही लोक म्हणतात की खूप रडणाऱ्या होत्या किंवा काय, पण मी एक पुस्तक वाचलं 2008 साली ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर त्या पुस्तकामध्ये मला एक सीन वाचायला मिळाला की बाबासाहेबांनी रमाईला एका परिषदेमध्ये घेऊन गेले होते आणि जे जे हॉस्पिटलच्या आवारामध्ये माता रमाईंनी खूप मोठं असं भाषण केलं होतं आणि त्यावेळी समाजाला कळालं होतं की रमाई भाषणही करतात, त्या वक्त्याही आहेत हे समाजाला कळालं होतं आणि त्याच्या वृत्तपत्रांमध्ये नोंदी आहेत, आजही पुरावे आहेत त्याचे की रमाईंनी जे जे हॉस्पिटलच्या आवारामध्ये बाबासाहेबांच्या समक्ष खूप छान असं भाषण केलं होतं. तर ते अजूनही त्याचे पुरावे आहेत. त्याच्यानंतर माता रमाईंनी जे दारूचा विषय आहे जो आताही आहे, तर बाबासाहेबांना रमाई म्हणाल्या होत्या की साहेब तुम्ही एवढे आंदोलन करता, तुम्ही एवढे आंदोलन करता, मग हे दारू पिऊन येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काम का बरं करत नाही. तर हा जो मुद्दा आहे तर त्या काळात रमाईंनी उचलला होता. म्हणजे काय म्हणजे त्यांची विचारसरणी असेल, म्हणजे त्यावेळेस त्या किती म्हणजे त्यांच्यामध्ये ती क्षमता असेल सगळ्या गोष्टींची आणि लोक फक्त त्यांना रडण्यापुरतं मर्यादित ठेवतात. तर असं नाहीये, रमाई खूप धाडसी होत्या. खूप महत्वाच्या दोन तीन प्रसंग मी तुम्हाला सांगायला सांगितले, खूप महत्वाचे प्रसंग तुम्ही सांगितले. नक्कीच हे प्रसंग वेगळ्या पद्धतीने आले पाहिजेत आणि रमाई धाडसी रमाई खंबीर रमाई या समाजापुढे गेल्या पाहिजेत. ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये जसं मला जो संघर्ष करावा लागला की मला ऍज अन अभिनेत्री म्हणून पिक्चरमध्ये काम करायचं होतं पण मला सांगणारं कोणीही नव्हतं. तर माझ्यासोबत जे झालेलं आहे ऍक्च्युली मला कोणी सांगणारं नव्हतं, म्हणून मला असं वाटतंय की ज्या गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत, मला अभिनेत्री म्हणून काम करायचं होतं पण मला सांगणारं कोणी नव्हतं. तर मी जे तुम्हाला सांगितलं की आई प्रोडक्शनचा लोगो काढला, तर आई इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शनची स्थापना केली आहे. आई म्हणजे जिजाई रमाई सावित्री आई आणि अहिल्या आई यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारं आपलं आई प्रोडक्शन आहे आणि ह्याच्या माध्यमातून जे समाजामध्ये गोरगरीब मुलं आहेत, जे चित्रपट क्षेत्राकडे वळू पाहत आहेत, ज्यांना पिक्चरमध्ये काम करायचंय पण त्यांना सांगणारं कोणी नाहीये, तर मी दर रविवारी त्याचे मोफत अभिनय कार्यशाळा घेते. त्या माध्यमातून मी मुलांना पिक्चर मध्ये जाण्यासाठी काय करायचं, कोणाला भेटायचं, म्हणजे ऍक्टिंग रिलेटेड गोष्टी मी त्यांना सांगत असते की जेणेकरून गोरगरीब मुलांनाही त्यांची कला समाजासमोर प्रेझेंट करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि ज्या अडचणी मला आल्या त्या अडचणी ह्या नवोदित कलाकारांना होऊ नयेत त्या अनुषंगाने मी प्रयत्न करते. आणि मी रमाई या चित्रपटामध्ये मी जेवढे नवीन कलाकार आहेत ज्यांना पिक्चरमध्ये काम करण्याची इच्छा आहे आणि ज्यांना कसलाही चित्रपटात काम करण्याचा अनुभव नाही अशा मुलांना मी चित्रपटामध्ये काम दिलेलं आहे. आता त्याचबरोबर मी सध्या एक नवीन चित्रपट लॉन्च करत आहे, डॉक्युमेंटरीज आहे, भीमाची लेख म्हणून माझा हा जो नवीन चित्रपट आहे तो तुमच्या तोंडीला येणार आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या संविधानामध्ये महिलांना दिलेले अधिकार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. खूप छान ही गोष्ट रेडी झालेली आहे. तर मी सगळ्यांना निश्चित असं सांगेल की ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी आवर्जून आई प्रोडक्शनशी संपर्क साधा, सरांशी संपर्क साधा. राहुल सर तुमचेही खूप मनापासून मी आभार मानते की मला एक जो प्लॅटफॉर्म पाहिजे होता, म्हणजे मला ऍक्च्युली मी काम केलं रमाई चित्रपट बनवण्याचं पण मला समाजासमोर प्रेझेंट होण्यासाठीचा जो प्लॅटफॉर्म हवा होता ना तर तो मला मिळत नव्हता. आज तुमच्यामुळे आणि माझ्या ज्या मॅडम आहेत विद्यापीठामध्ये मी त्यांच्याकडे शिकले, जे माझं प्रेरणास्थान आहेत, गुरु आहेत दिले मॅडम, त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्या कामाची दखल आणि तुमच्यापर्यंत माझं काम पोहोचवलं. भरभरून प्रियांका आपल्याशी बोललेल्या आहेत, अतिशय मनापासून त्यांनी आपले सगळे विचार मांडलेले आहेत. नक्कीच त्यांच्या या विचारांना, त्यांच्या या एकूणच पुढील त्यांच्या प्रयोगांना आपण सपोर्ट करावा, आपण त्यांच्या सोबत राहावं उभं असं मी आपल्याला आवाहन करतो. भीमाची लेख यावर त्यांचं शॉर्ट फिल्म येणार आहे लवकर. मी
पोस्टर स्क्रीनवर तुम्हाला दाखवते, निश्चितच तुमच्या सगळ्यांना पोस्टरही खूप आवडेल. नक्कीच दाखवा आम्हाला, प्रेक्षकांना आवडेल बघायला. भीमाची लेख नावाचा जो हा चित्रपट आहे तो लवकरच 14 एप्रिलच्या अनुषंगाने तुम्हाला पाहायला मिळेल. बाबासाहेबांचे जे पुस्तक आहेत रायटिंग अँड स्पीच, त्याच्यातले काही मुद्दे आहेत, संविधानातले बऱ्याचशा गोष्टी मी या चित्रपटामध्ये. मुळातच म्हणजे हे ऐकताना तुम्ही तोपर्यंत हे करा, मी प्रेक्षकांशी संवाद साधतो. मुळातच प्रियंका जे बोलत आहेत ना, फार महत्वाचं बोलत आहेत. मुळातच बाबासाहेबांच्या ओरिजिनल डॉक्युमेंटचा वापर करून खऱ्या अर्थाने कोणीही चित्रपट बनवत नाहीत, आणि हे चित्रपट या पद्धतीने ह्या बनवत आहेत ही फार कौतुकाची बाब आहे. बाबा म्हणजे हिंदू कोड बिलाचं आपण नेहमी बोलतो, आणि हिंदू कोड बिल जर आपण बघितलं खऱ्या अर्थानं तर स्त्रियांसाठी खूप महत्वाचं आहे, आणि त्याला स्त्रियांनीच विरोध केला. म्हणजे त्यावेळी आपण त्या स्त्रियांना हे समजावून सांगण्यात अपयशी ठरलो की हिंदू कोड बिल तुमचं आहे. आज प्रियंका भीमाची लेख या प्रयोगातून ते सांगणार आहेत की बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काय काय केलं. बोला बोला. हे पोस्टर आहे भीमाची लेख जो अपकमिंग प्रोजेक्ट आहे. एक मिनिट पकडा थोडा. हे बघा. हा दिसतंय. क्या बात आहे, क्या बात आहे, खूप छान खूप छान. हे आपलं पोस्टर आहे. आणि ज्या समाजामध्ये आता ज्या काही गोष्टी घडत आहेत, अन्याय अत्याचार होत आहे, त्याला वाचा फोडण्याचं काम हा चित्रपट करणार आहे. रमाई चित्रपट बनवत असताना मला कसल्याही प्रकारचा सपोर्ट नव्हता, पण आता तुमच्यासारखे जे समाजामध्ये तुमच्यासारखे जे सामाजिक कार्य करणारे जे आहेत लोक, ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, कौतुकाची थाप देत आहेत, आणि त्यातनं मला ही प्रेरणा मिळत आहे. आणि खूप आजही मला खूप छान वाटलं की मी जे काम केलंय तर ते काम मी इतक्या चांगल्या पद्धतीनं तुमच्या सगळ्यांसमोर प्रेझेंट करू शकले. कारण माझं काय व्हायचं ना की चित्रपट बनवला पण तो ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये जिथे गरज आहे अशा ठिकाणी तो शो व्हायचा रमाईचा. पण माझी अशी इच्छा होती की खूप लोकांपर्यंत माझा हा चित्रपट जावा. चित्रपट लोकांसाठी बनवलेला आहे तर तो लोकांनी पाहिलाच पाहिजे, पण संधी उपलब्ध होत नव्हती. आणि आता तुमच्या अनुषंगाने मला हे माझे विचार मांडण्याची संधी मिळाली. आणि निश्चितच जे माझे रसिक प्रेक्षक आहेत, रसिक मायबाप आहेत, जे मला आज पाहत आहेत आणि माझे विचार ऐकत आहेत, तर अशी अपेक्षा करते की मलाही तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या एरियामध्ये येऊन रमाई धाडसी रमाई दाखवण्याची संधी तुम्ही निश्चितच मला द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि नक्कीच तुमच्या सगळ्यांची कौतुकाची थाप मला एका उंच शिखरावर घेऊन जाईल. नक्कीच आम्ही तुम्हाला उंच शिखरावरच बघू इच्छितो, कारण भीमाची लेख जी आहे ती कधीच मागे राहणार नाही, ती सतत पुढे पुढे आणि पुढेच जात राहणार. एकूणच तुमच्या या पुढे जाण्याला, हे यशस्वी शिखर गाठण्याला आमच्या मंगलमय शुभेच्छा. संपूर्ण आंबेडकरी समाज हा तुमच्या सोबत आहे, आंबेडकरवादी प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्या सोबत आहे, अशी मी आपणास ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आज या शो मध्ये आपण आलात आणि रमाईच्या एकूणच संदर्भाने आपण चर्चा या ठिकाणी केली. एवढंच नाही तर आपल्या त्यासोबतच तुमच्या जीवनाच्या संदर्भाने तुमचे जे काही प्रसंग आहेत त्याच्यावरही आपण थोडीफार चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु आता रमाईचा विषय असल्यामुळे आपण त्याच्यावर जास्त फोकस केलं, अन्यथा आपण बाकीच्या गोष्टी पण आपण चर्चा केल्या असत्या. एकूणच तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या या प्रोजेक्टला आमच्या शुभेच्छा आहेत, सॅल्यूट आहे, सलाम आहे, आणि आपण यशस्वी व्हावं हेच मंगल कामनेसहित आपण या ठिकाणी थांबूयात. सर्वांना जय भीम, धन्यवाद. बहुजन संघटकच्या सगळ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आपण प्रियंका यांचे मी रमाई हा शो लावावा आणि त्यांच्याशी संपर्क साधावा, आणि बहुजन संघटकचा हा शो जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रियंकांचा मेसेज जो आहे, म्हणजे या रमाईचा जो मेसेज आहे तो समाजापर्यंत पोहोचावा. मी हा शो हा थांबण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करतो की आपण शो मधल्या रमाईचे
दोन डायलॉग आम्हाला ऐकवावेत आणि त्यानंतर आपण हा शो थांबूया. स्क्रीन मध्ये या, स्क्रीन मध्ये या. हे बघा बेटा, मीरामाई चित्रपटातील एक प्रसंग मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बाबासाहेब जेव्हा विदेशात जातात त्यावेळेस रमाई बोलतात, साहेब तुम्ही आमची काय बी काळजी करू नका, तुम्ही फक्त शिका, मन लावून शिका. मी आहे की मी सगळं घर दार सगळं काही सांभाळते. साहेब तुम्ही शिका, शिकून लई मोठे व्हा, हनरामजी बाबाच सपन पूर्ण करा. मी आहे तुमच्या पाठीशी साहेब. एक प्रसंग मी आवर्जून शेअर करेल की रमाईचं जे भाषण होत थोडस, तर ते मला तुमच्याशी शेअर करायचंय. बाबासाहेब जेव्हा रमाई सोबत त्या ठिकाणी जातात आणि सहस्रबुद्धे साहेबांनी रमाईला प्रश्न केला होता की आई साहेब तुम्ही साहेबांना सगळ्यात शेवटी गळ्यात हार का घातला, आणि हार घालत असताना तुम्ही तुमची दृष्टी साहेबांच्या मुखाकडे न ठेवता त्यांच्या चरणाकडेच का ठेवला. तर त्याचं उत्तर रमाई देतात, अध्यक्ष महाराज दलितांचे बाबा माझे थोर पती. सहस्त्रबुद्धे साहेबांनी मला दोन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न असा की मी साहेबांना सगळ्यात आखरीला हार काढून घातला. त्याचं उत्तर असं की साहेबांनी साऱ्या गोरगरिबांच्या दीनदलितांच्या उद्धाराचं कंकण बांधलं आणि साहेबांना माझीच नजर लागू नये म्हणून मी माझी दृष्टी त्यांच्या चरणाकडेच ठेवली. आणि दुसरा प्रश्न असा की मी साहेबांना हार घालत असताना माझी दृष्टी त्यांच्या चरणाकडेच का ठेवली. तर हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग रमाईच्या भाषणातून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला सांगितला, पण मी आता जर सगळं सांगितलं तर तुम्हाला चित्रपट बघण्यामध्ये ज्या गोष्टी नाविन्यपूर्ण बघायला मिळतील त्या आताच ऐकायला मिळतील. म्हणून तो सस्पेन्स आहे की दुसरं उत्तर काय आहे ते तुम्हाला चित्रपटामध्ये ऐकायला मिळेल. ज्यांना ज्यांना दुसरं उत्तर ऐकायचं असेल त्यांनी नक्कीच हा शो लावावा आणि तो चित्रपट बघावा अशी मी आपला विनंती करतो. धन्यवाद, आपलं खूप खूप धन्यवाद. जय भीम. सगळ्यांनी मनापासून आभार. पुन्हा एकदा सप्रेम, जय भीम, राहुल सर तुमचे मनापासून धन्यवाद, बोधली मॅडमचे मनापासून धन्यवाद, जय संविधान, जय भीम. जे रसिक प्रेक्षक मला आज ऐकत आहेत त्या सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम. तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करा, कौतुकाची थाप द्या, भीमाच्या लेकीला सपोर्ट करा. निश्चितच बाबासाहेबांचे विचार शेवटच्या क्षणापर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमची बहीण बाबासाहेबांची लेख करणार आहे आणि तुमच्या तुमचा सगळ्यांचा सपोर्ट, कौतुकाची थाप मला हवी आहे. खूप खूप धन्यवाद राहुल सर आणि मॅडमचे सुद्धा. थँक्यू सो मच. सगळ्यात शेवटची कमेंट, ज्यांना ज्यांना या चित्रपटाच्या संबंधाने विचारायचं असेल त्यांचा पर्सनल मध्ये मी त्यांचा नंबर शेअर करेल, कृपया आपण मला तो मागावा. धन्यवाद. थँक्यू जय भीमा.